नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी रोहन देवकर CUP मधील मेटलर्जीचा थर्ड इयर स्टुडंट आहे। तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे की स्पॉट राऊंड म्हणजे नक्की काय। तर बऱ्याच मुलांना ही कन्सेप्ट माहीतच नाही स्पॉट राऊंड म्हणजे नक्की काय असतं। मुलं कॅप राऊंडची वाट बघतात, पहिला असेल, दुसरा असेल, तीन कॅप राऊंड नंतर ते स्पॉट राऊंडसाठी ट्रायच करत नाहीत। तर मित्रांनो, स्पॉट राऊंड ही एक अशी गोष्ट आहे की जे कॅप राऊंड नंतर सुद्धा बऱ्याच कॉलेजमधील जे सीट शिल्लक राहतात, आता मॅन्युफॅक्चरिंग असेल, मेटा असेल किंवा काय काय कॉलेजचे सिव्हिलचे सुद्धा बरेच सीट शिल्लक असतात, तर त्या कॅप राऊंड थ्रू भरल्या स्पॉट राऊंड थ्रू भरल्या जातात। आता स्पॉट राऊंड हे कोण कंडक्ट करतं, तर ज्या त्या कॉलेजची जी कमिटी असते ते त्या त्या इन्स्टिट्यूट लेवलवरती स्पॉट राऊंड घेत असतात। तर CUP मधील स्पॉट राऊंड हे SWF टीम घेते। आता SWF टीम ही स्टुडंट वेलफेअर प्रोग्राम आहे। तर माझा एक रूममेट आहे ओमकार लकडे, तो त्या इव्हेंटचा हेड आहे, तर तो व्यवस्थित इन्फॉर्मेशन सांगतो की स्पॉट राऊंड हे कोण देऊ शकतं। आता ते स्पॉट राऊंडचं कसं असतं की आता सपोज आता मेटलर्जी ब्रांचचे काही सीट शिल्लक असतील, तर आता ते रँकिंगनुसार असतात, तर 4-5 दिवस दिलेले असतात। आता पहिल्या दिवशी नक्की कोणाचं ॲडमिशन घ्यायचं, तर ते आता सपोज ज्याची रँक महाराष्ट्रामधील 1 to 1000 रँक असेल तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो। त्याच्यानंतर दुसरा दिवस हा 2000 रँक to 4000 रँक असे दिले असतो। तरीसुद्धा जर एखाद्या ब्रांचची सीट शिल्लक राहिली तर त्याला मग तिसरा दिवस दिला जातो। मग असं रँकनुसार दिवस ठरलेले असतात। जर पूर्ण दिवस, आता सपोज 4 दिवस हा स्पॉट राऊंड चालतो शकतो, 4 दिवसानंतरसुद्धा जर एखाद्या ब्रांचची सीट शिल्लक राहिली, आता आधी कसं असतं की ज्या त्या कॅटेगरीनुसार त्या सीट रिझर्व केलेले असतात, परंतु 4 दिवस होऊन सुद्धा जर ती सीट कम्प्लीट होत नसेल तर ती सीट ओपन फॉर ऑल, म्हणजे आता काही PWD म्हणजे जे हँडिकॅप स्टुडंट असतील त्यांच्या ज्या सीट असतील त्या भरल्या जात नाहीत, किंवा मग एखाद्या कास्टची सीट भरली जात नसेल तर ती सगळ्यांसाठी ओपन केलेली असते। मग ज्याची रँक सगळ्यात चांगली असेल तो ती सीट घेऊ शकतो। तर मग ह्या अशी स्पॉट राऊंडची प्रोसेस असते आपली। मग स्पॉट राऊंडसाठी आपण जी प्रत्येक कॉलेजची जी वेबसाईट असते, ऑफिशियल वेबसाईट, आता CUP.org असं जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला ती वेबसाईट मिळून जाते, आणि त्या प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन यायला चालू होतात। कॅप राऊंड 3 चे जेव्हा ॲडमिशन आता तुमचे होतील त्याच्यानंतर जर सीट शिल्लक राहिले तर तिथं नोटिफिकेशन येते तुम्हाला, स्पॉट राऊंडची ही डेट आहे, मग तुम्ही फॉर्म भरू शकता। मग ते फॉर्म तुम्ही भरायचा, मग त्याची काहीतरी फी असते। आता माझ्या टायमिंगला शक्यतो काहीतरी हजार एवढे नसेल, 500 होते काहीतरी, मला आठवत नाही आहे, तुम्ही एकदा चेक करा। जशी मला आता नोटिफिकेशन समजेल की स्पॉट राऊंड चालू होतो आहे, मी व्हिडिओ नक्की अपलोड करेल यूट्यूबला की तुम्ही स्पॉट राऊंडसाठी नक्की ट्राय करा म्हणून। तर असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, आणि मी तुम्हाला अपडेट जे काय असेल ते सांगत जाईल। थँक्यू।